नमस्कार, मी मोहन पटेल, हिडन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत, त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शहर व जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला उत्साह सुरुवात, कर्णपुरा यात्रेत विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंच्या हस्ते आरती। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबादने केला 1,00,000 वृक्ष लागवड मोहिमेचा वर्ल्ड रेकॉर्ड। आता सविस्तर बातम्या। विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या हस्ते आरतीने औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा यात्रेला सुरुवात करण्यात आली असून या मंदिराला सुमारे 350 वर्षांचा इतिहास आहे। सुमारे 350 वर्षांचा इतिहास असणारे शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा देवी यात्रेला आज सोमवारपासून सुरुवात झाली। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेची जय्यत तयारी केली असून 9 दिवस चालणाऱ्या नवयात्र उत्सवाची सुरुवात प्रथम दिनी पहाटे 3 वाजता विधिवत महापूजा 7 वाजेला महाआरती 7:15 घट स्थापना करून झाली। यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती व घट स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले। 9 दिवस धार्मिक उत्साह बरोबरच भाविकांसाठी जागरण गोंधळ विविध कार्यक्रम होणार आहे। याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, संतोष दानवे, संतोष मर्मट, राजेश दानवे, राजू राजपूत, अभिजित पगारे, पगार कुंडलवाल आदी भाविक भक्तगण माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश उत्सवानंतर पावसाने नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजेरी लावली असून दुपारी शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। शहर व परिसरात सोमवारी सकाळपासून आभाळ भरून आले होते। दुपारी 12 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला। गणेश उत्सवानंतर आता पावसाने नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली आहे। मागील काही दिवसांपासून दिवसा दमट आणि रात्री थंड असे वातावरण होते, परिणामी साथरोग वाढत असल्याचे सांगण्यात येत होते। जिल्ह्यात पिकांना जीवनदान मिळाले आहे। जवळ सर्व लघु प्रकल्प आणि जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे। पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। साधारणपणे सप्टेंबर सुरू होण्यापूर्वीच पावसाळा संपतो। सप्टेंबर मध्ये तुरळक प्रमाणात सरी कोसळतात, परतीचा पाऊस येतो आणि जातो, पण मुसळधार पाऊस होत नाही। मात्र यंदाही सप्टेंबर मध्येच पावसाने जोर धरला आहे। देशातील अनेक भागातील पावसाचा पॅटर्न बदलला आहे। काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला होता। आमदार प्रशांत बंब यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने नवीन निर्देश जारी करण्यात आले असून त्यांच्या विरोधात मुक्त संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून प्राध्यापक सुनील मगरे यांनी एडियन सोबत बोलताना संघटनेची भूमिका मांडली की आम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम, प्रामाणिक अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन आमदार बंबला उत्तर देण्याच्या संदर्भातली आमची भूमिका नाहीये। परंतु जर अशाच पद्धतीने शिक्षकांना वेटीस धरण्याचं काम जर आमदार बंबच्या माध्यमातून इथून पुढे जर झालं तर निश्चितपणे मुफ्ताचा दणका आमदार बंबला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा अगदी निर्वाणीचा इशारा सर्वप्रथम मी या ठिकाणी देऊ इच्छितो। त्याच्यानंतर दुसरं आमची मागणी अशी आहे की पंचायत राज समितीने अशी शिफारस केलेली आहे की जोपर्यंत ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यामधून जिल्हा परिषदच्या शाळेमधलं गोरगरीब कष्टकरी समाजातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम ते शिक्षक इमाने इतबारे करतात, त्या शिक्षकांची राहण्याची व्यवस्था जोपर्यंत शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने त्यांना मुख्यालयी राहण्याच्या संदर्भातलं बंधन त्या ठिकाणी घालता येत नाही, अशा प्रकारची शिफारस पंचायत राज समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या गेलेली आहे। आणि म्हणून मी आपल्याला आपल्या माध्यमातून अशी मागणी करू इच्छितो की जोपर्यंत राहण्याच्या संदर्भातली सोय शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या संदर्भातलं बंधन त्या ठिकाणी घातल्या जाऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे। मुख्याधिकारी जे आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे। मग असं असताना जर जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी अशा पद्धतीने जर परिपत्रक त्या ठिकाणी काढत असतील तर निश्चितपणे माननीय उच्च न्यायालयाचा तो अवमान त्या ठिकाणी होऊ शकतो आणि या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका देखील निश्चितपणे त्या ठिकाणी दाखल करणार आहोत। मी या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांना असं सांगू इच्छितो की साहेब कुणाच्याही दबावाखाली येऊन आपण त्या ठिकाणी काम करू नका,
अगदी तुमच्या सत्तात विवेक बुद्धीला जे पटतं शासनाच्या नियमामध्ये जे आहे त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर आम्ही तुम्हाला काम करू देऊ, नाही नाही तर मुक्ता संघटनेच्या माध्यमातून तुमच्या विरोधात देखील आम्हाला आवाज या ठिकाणी उठवावा लागेल. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांनी भद्रा मारुती व श्री घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन अभिषेक केले. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांनी रविवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर येथे भेट दिली. तेथे दर्शन घेतले व अभिषेक केला. त्यानंतर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिर येथे दर्शन करून अभिषेक केला. या प्रसंगी श्री भद्रा मारुती मंदिर येथे देवस्थानतर्फे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी देवस्थानच्या वतीने प्रसन्न यांना सत्कार करण्यात आला. तर श्री घृष्णेश्वर मंदिर येथे योगेश विटखेडे सुनील जोशी यांच्या वतीने प्रसन्न यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस कर्मचारी रमेश वराडे, प्रेमसिंग जाधव आदी उपस्थित होते. एडेनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. बिडकीन येथील ऑरिक सिटी मध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प 2020 साली मंजूर केला होता. तो शिंदे सरकारने हेतुस्पर इतरत्र हरल्याचा आरोप विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केलाय. माझ्याकडे काही पेपर्स आहे. हा प्रकल्प जो बिडकीन येथील ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प व्हावा म्हणून राज्य सरकारने 2020 मध्येच मंत्रिमंडळात अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. आणि याविषयी राज्यपालांनी सुद्धा 1 मेला जे झालेलं भाषण आहे राज्यपालांचं 62वा महाराष्ट्र स्थापना दिनाचं, त्याच्यामध्ये सुद्धा राज्यपालांनी उल्लेख केलेला आहे. परंतु उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांकडे हा प्रकल्प गेला आणि महाराष्ट्र याच्यातून थोडक्यात मराठवाडा आणि महाराष्ट्र याच्यातून वगळला गेला आहे. जे सगळे कोणी म्हणतात सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मला असं वाटतं हे तपासावं, महाराष्ट्राचा प्रस्ताव होता का नव्हता. ज्या शिवसेनेच्या खासदार आहे प्रियांका चतुर्वेदी यांनी एक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात या मंत्रालयाने सुस्पष्टपणे महाराष्ट्रात हा प्रकल्प होणार नाही असं म्हटलेलं आहे. याचाच अर्थ सुस्पष्ट असाच आहे की हे सरकार महाराष्ट्राला सापत्नतेची वागणूक देते. फॉक्सकॉन वेदांत गेला, बल्क गेला आणि आता हा मेडिकल डिव्हाइसचासुद्धा प्रोजेक्ट महाराष्ट्रात होत नाही आहे. हे जे मिंदे सरकार हे मिंदत राहणार कारण यांच्यामध्ये हिंमत नाही, यांच्यामध्ये ताकद नाही दिल्लीसमोर तोंड उघडण्याची आणि म्हणून ही महाराष्ट्राची स्थिती होते. रंगारगल्ली येथील 400 वर्ष जुनी परंपरा असलेल्या ग्रामदेवी श्री आई हिंगलाज मातेची भव्य शोभायात्रा आज काढण्यात आली होती. शहरातील रंगारगल्ली येथील 400 वर्ष जुनी परंपरा असलेले ग्रामदेवी श्री आई हिंगलाज मातेची भव्य शोभायात्रा सोमवारी काढण्यात आली होती. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पहिल्या माळेचा दरवर्षीप्रमाणे ही शोभायात्रा याही वर्षी देखील काढण्यात आली होती. सदर शोभायात्रा रंगार गल्ली येथून निघून सिडी चौक, मसली खडक, गुलमंडी मार्गे पुन्हा रंगार गल्ली येथील मंदिर परिसरामध्ये विसर्जित करण्यात आली. शहराचे ग्रामदैवत असलेल्या या श्री आई हिंगलाज मातेच्या शोभायात्रेचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मक्रिय हे होते, तर संजय खंबा येथे जगदीश चव्हाण, हरीश बोंबले, मंगेश बोंबले, विलास गुजर, संतोष श्रावणे, मनोज बोंबले, अनिकेत तांदळे, सचिन लखासे, साहिल लखासे, ऋषी श्रावणे, अजय परदेशी, आकाश कंठे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अजूनही काय बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. घर की गुड़िया पापा की परी जा रही है, ऐसी गाड़ी में बेटी को विदा करोगे तो रोना तो आएगा ही ना. क्या कमी है इस गाड़ी में? ऑटोमेटिक है, सनरूफ है, इंपोर्टेड म्यूजिक सिस्टम है. अरे 2 नहीं 6 स्पीकर है. अरे पर एयरबैग तो सिर्फ 2 है ना, 6 क्यों नहीं? एक्सीडेंट हुआ तो सिर्फ आगे एयरबैग मिलेंगे, पीछे म्यूजिक सुनते सुनते बेटी और जवाई दोनों डाटा बाय बाय हो जाएगी. झूठ नहीं बोलूंगा, दोस्त हूँ आपका. 1 2 3 4 5 6 अब क्यों रो रहे हो, अब तो सुरक्षित है.
गाड़ी में 6 एयरबैग्स होंगे तो आपकी ड्राइव ज्यादा सेफ होगी। ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबादने 1,00,000 वृक्ष लागवडीचा मोहिमेचा वर्ल्ड रेकॉर्ड केला। यामध्ये सहभागी संस्थांना पर्यावरण सेवक म्हणून सन्मानित करण्यात आले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबादने 1,00,000 वृक्ष लागवड मोहिमेचा वर्ल्ड रेकॉर्ड केला। यामध्ये सहभागी टेकरी पर्यावरण ग्रुपला पर्यावरण सेवक म्हणून केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सन्मानित केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी औरंगाबाद शहरात अवघ्या 1 तासात 1,18,000 वृक्षारोपण करण्यात आले होते। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा एक विश्वविक्रम झाल्याचे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने जाहीर करण्यात आले। यावेळी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करणाऱ्या संस्थांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अध्यक्ष पवन कुमार सोळंकी यांनी सांगितले की याआधी देखील औरंगाबादने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत आणि ते आजही अबाधित आहेत। यावेळी बोलताना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबेंनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली। तसेच ते म्हणाले की महाराष्ट्र मुंबई नंतर औरंगाबाद सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण वाढवले गेले पाहिजे। या कार्यक्रमाला या प्रसंगी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, मुख्य वनरक्षक सत्यजित गुज्जर, अखिल भारतीय संयोजक गोपाल आचार्य आदींची उपस्थिती होती। ये बता रहे थे बहुत राजी कि मैंने इतने पेड़ लगाए हैं, लगातार पहले से हरियाली लाने का काम किया। आइए हम सब लोग ग्रीन बेल्ट की बात करते हैं, वो ड्रीम ही केवल ना रह जाए, हम उसको ग्रीन बनाएंगे, हरियाली लाने का काम करेंगे और वृक्ष लगाने के साथ साथ उसकी रक्षा भी करेंगे। केवल वृक्ष लगाना ही नहीं, वृक्ष को बचाना भी हमारा धर्म है। और भारत सरकार ने एक नई पॉलिसी अब बनाने जा रहा है, उस पॉलिसी में जो लोग वृक्ष को काटते थे और उसको जेल हो जाता, अब वो जेल नहीं हो, पेड़ लगाएंगे भी, पेड़ से ऑक्सीजन भी लेंगे, आवश्यकता अनुसार उसके जो लकड़ियों थे अब उनको भी उपयोग में लाने के लिए पेड़ काटना पड़े तो काटेंगे भी, लेकिन उसके साथ साथ हम अलग से पेड़ भी लगाने के लिए उन्हें आग्रह करेंगे और वैसा उस पॉलिसी में हम लोग कुछ चेंज करने जा रहे हैं। इसलिए अब डरने की जरूरत नहीं। अभी वुड ट्रेडिंग की भी बात काफी हमारे कॉन्फ्रेंस में हुआ और अब तो मैं अंत में यही कह करके आपसे आमंत्रित देने के लिए आया हूं। आज के इस कार्यक्रम के माध्यम से मैं जिस क्षेत्र से आता हूं वो भगवान श्री राम की वो कर्मभूमि, पहला कर्मभूमि जहां राम और लक्ष्मण को महर्षि विश्वामित्र जी ने वायुसौद्योगिक परिसरात असलेल्या तिसगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत सुरू करण्यात आली। वायुसौद्योगिक परिसरात असलेल्या तिसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सोमवारी माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम राबवली। प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली। यावेळी या शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर रेखा भंडारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर, प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबादच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुष्पलता सावंत, तसेच डॉक्टर परम वाकोतकर, सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे, ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांची उपस्थित होती। या उद्घाटन प्रसंगी उपस्थित 18 वर्षावरील महिलांनी या शिबिरात भाग घेऊन रक्ताच्या तपासणी, कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब, आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, एक्सरे, गरोदर माता या संपूर्ण तपासणी जास्तीत जास्त महिलांनी या मोहिमेत सहभागी होऊन करून घेण्याचे आवाहन डॉक्टर अभय धानोरकर यांनी केले। या शिबिरातील तपासणीसाठी आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर देशपांडे, आरोग्य सहाय्यक सोपान गायकवाड, सुशांत बेडकर, आरोग्य सेविका संगीता आहे, प्रिया घोडेस्वार, प्रयोगशाळा तज्ज्ञ शेख इसाक, गट प्रवर्तक कविता इंगळे, आशा वर्कर्स संगीता मुग्धम, कल्याणी धीवर, मीरा तिरछे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल बनकर, अजय जमदाळे, हिरामन दनके, अशोक जाधव, तसेच गावातील 18 वर्षावरील महिलांची उपस्थिती होती। हेडेनसाठी वाळूस महानगर प्रतिनिधी शिवाजी गायकवाड।
आरोग्य वर महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद औरंगाबाद येथील आरोग्य विभाग आणि गावातील नागरिकांच्या वतीने एका संयुक्त मोहिमेचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 18 वर्षावरील सर्व गरोदर मातांची सर्व महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना रक्तक्षय आहे, काही असंसर्गिक आजार जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे किंवा कॅन्सर आहे, त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. सगळ्यांच्या रक्ताचीही तपासणी करण्यात येणार आहे आणि जर काही आजाराचं निदान झालं तर त्याच्यावर मोफत औषध उपचार केला जाणार आहे. त्यानंतर संदर्भ सेवा सुद्धा आपण ह्या मोहिमेअंतर्गत सगळ्यांना देणार आहोत. तर नवरात्रीचे जे स्त्रीचा महोत्सव आहे, देवीचा महोत्सव आहे, तसं आपण सगळ्या महिलांना देवीचं स्वरूप मानून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ह्या मोहिमेचं आपण आयोजन केलेलं आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की 18 वर्षावरील सर्व महिलांनी या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा आणि आपापल्या गावांमध्ये जे कॅम्प होणार आहेत त्या कॅम्पला उपस्थिती लावून आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यायला. धन्यवाद. औरंगाबाद मधील युट्यूबर गर्ल बिंदास काव्या काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाल्याची खरी हकीकत समोर आली आहे. केवळ सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी तिने हा स्टंट केल्याचे स्पष्ट झाले. काव्या 9 सप्टेंबरला अचानक घरातून बेपत्ता झाली होती. त्या दिवशी गणेश विसर्जन होते आणि पूर्ण पोलीस विभाग चोख पोलीस बंदोबस्तात गुंतलेला होता. त्याचं तिच्या आई वडिलांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तिच्या आई वडिलांनी तिचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर भावनिक आवाहनही केले होते. नंतर काव्या मध्य प्रदेशातील स्टेशनवर सापडली. त्यानंतर तिच्या आई वडिलांनी ती घरच्यांवर नाराज होऊन गेल्याचे सांगितले होते. मात्र बाल न्याय मंडळाकडून करण्यात आलेल्या चौकशीत वेगवेगळे सत्य समोर आले आहे. बाल कल्याण मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट आशा शेरखाने कटके यांनी सांगितले की प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे आणि बाल कल्याण मंडळ यांच्यासह यंत्रणांचा वेठीस धरण्यास आले आहे. हे सगळे पूर्वनियोजित होते. भावनिक आवाहन करून नागरिकांना लाईक करण्यास भाग पाडण्याचा हा प्रयत्न होता. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांकडून जितका प्रतिसाद मिळतो त्यानुसार कमाई होत असते. यासाठीच अशा प्रकारचे कृत्य बिंदास काव्या आणि तिच्या कुटुंबियांनी केवळ प्रसिद्धीसाठी केल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आपली मुलगी हरवल्याची तक्रार करणारे तिचे आई वडीलही या कटात सहभागी असल्याचे समोर आले आहे. 10 दिवस गणेश उत्सवाच्या बंदोबस्त करून थकलेल्या पोलिसांची झोप उडवल्याचा प्रकार घडून आला होता. खुद्द पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे, छावणीचे निरीक्षक शरद इंगळे आणि अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या फौज पाट्याने प्रयत्न करून तिला शोधले होते. आता या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. पंढरपूर ग्रामपंचायतशी संबंधित विषयावर रहिमुद्दीन शेख हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून त्यांना समाजसेवक सय्यद मोबिद्दून यांनी पाठिंबा दर्शवला. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. ये बेकायदेशीर तरीके से ग्राम सेवक रावते पंढरपूर के ग्राम पंचायत मेंबर आजी माजी और जिला परिषद रमेश गायकवाड़ इन्होंने संगमत करके शासन की 5 एकड़ जमीन इनके रिश्तेदारों के और नातेवाईकों के नाम पे करे और इसका एक बेकायदेशीर ठहराव ये लोगों ने लिए 8/9/2020 को. इसके निवेदन हमने कलेक्टर साहब को, विभाग आयुक्त साहब को, अपर तहसीलदार साहब को, BDO साहब को और CO साहब को दिए है. उसके ऊपर आज तक कोई कार्रवाई नहीं हुई. ये कार्रवाई करने के लिए हम अमरन उपोषण को बैठे हैं. अगर कार्रवाई नहीं हुई तो हम उपोषण को बैठे रहेंगे. उपोषण हमारा तोड़ेंगे नहीं हम जब तक कार्रवाई नहीं होती. हमने जो है तो जिला अधिकारी, तहसीलदार, डिप्यूटी कमिश्नर सबको हमने एक लेटर दिए, लेकिन कुछ कार्रवाई नहीं होने की वजह से अभी पंढरपुर के जो हमारे दोस्त थे वे सब उपोषण के लिए बैठे और हमारा पाठिंबा इनके साथ में है. जब तक कि हमारा काम नहीं होगा तो हम उपोषण से उठने वाले नहीं. फिल्मी टाइम प्रोडक्शन सह कनिष्क अँड ट्रिगर्स एंटरटेनमेंट निर्माते ती माझी प्रेमकथा या चित्रपटाचे रोमॅन्टिक पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीस आज एका कार्यक्रमाद्वारे आले. मी सांगितल्यापेक्षा जे प्रेक्षक सांगतील हे माझ्यासाठी खूप चांगलं राहिले. खूप दिवसानंतर आम्ही पुन्हा इथे आलो आहे. कारण काय होतं आहे की आम्ही 19-20 हा पिक्चर 18-19-20 पिक्चर शूट केला होता. त्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि सगळ्यांना तो जो एक त्रासाचा काळ होता तो निघून गेला आणि त्याच्यानंतर आत्ता आम्ही पुन्हा कमबॅक केला. लोकांचे काही दुःख होते ते सगळे विसरून एक पुन्हा आमच्या फिल्ममध्ये जी कॉलेजची स्टोरी आहे ती दाखवायचा प्रयत्न करत पुन्हा त्यांना त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये सुखाचे क्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. प्रेक्षकांना काही नाही, मी त्यांना हे सिरेसिरियस म्हणणार आहे की गाण्याचा आस्वाद घ्या, बिंदास तुमची लाईफ जगा. तुमच्या रिलेटेड ही स्टोरी आहे, म्हणजे माझं
माझं म्हणजे असं म्हणाल ना तर मी जगलेलो जी स्टोरी आहे म्हणजे मी जे कॉलेजला जगले शाळेतलं जे ती तुम्हाला पुन्हा जगवेल या गाण्यांमधून फक्त बिंदास एन्जॉय करा. म्युझिक लॉन्च होतं मॅडम, काय सांगते? नमस्कार, मी माझा इंट्रो करून देते. माझं नाव आहे पद्मिनी कांबळे. आपल्या म्युझिक लॉन्चबद्दल सांगायला गेलं तर 4 गाणी आहेत आमच्या मूवीमध्ये आणि 4ही एवढे तुम्हाला आवडतील ना आणि खूप असे सुंदर लिरिक्स आहेत त्याचे, मिनिंगफुल सॉंग्स आहेत जे आजकाल येत नाही आणि मोठ्या मोठ्या आपल्या सिंगर्सनी गायले आहेत. आदर्श शिंदे, आनंद शिंदे, आनंदी जोशी, प्रसन्नजीत कोसंबी, चिन्मय श्रीपदा मॅडम, हे सर्वांनी म्हणजे अगदी दिग्गजांनी गायलेले सॉन्ग आहेत. आमचे राजवीर गांगजी सर आहेत, या ना सर, यांनी म्युझिक कंपोज केले आहे खूप सुंदर प्रकारे. तुम्ही आता ऐकणार सर्व तर तुम्हीच म्हणणार की हो आवडला आपल्याला आणि रिंगटोन ठेवाल, कॉलर टोन ठेवाल. खूप सुंदर सॉन्ग्स आहेत. नक्की तुमचा खरा तो प्रतिसाद द्या, आम्हाला आवडेल तुमचे रिस्पॉन्स ऐकण्यासाठी. आणि 14 ऑक्टोबरला सर्वांनी चित्रपटगृहात चित्रपट बघायला या. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची खूप गरज आहे. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी काय आव्हान करणार? प्रेक्षकांना आव्हान मी हे करते की आमच्या चित्रपटामध्ये असं समजू नका की प्रेमकथा म्हणलं की हे पोस्टरमध्ये जे आम्ही दोघं दिसतो त्यांच्याबद्दलच आहे. मी पर्सनली खूप रिलेट करू शकते रेणू माझ्या चित्रपटाच्या कॅरेक्टरला, कारण आईवडिलांशी तिची खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. ये आज ऑडिओ लॉन्च हो रहा है. म्युझिक डायरेक्टर सर बहुत अच्छा बोलतो, बहुत अच्छा राजवीर जी. मेहनतली आहे उनको बोलतो, एक एक सॉन्ग के लिए मैंने 5-6 बार 7 बार करने लगा है, तब भी फाइनल किया. आप हर गाने का ना एन्जॉय कर सकते. अभी आपको मालूम है आनंद शिंदे सर, आदर्श शिंदे सर, चिन्मय श्रीपदा और अपना अब सर है, बहुत ही बोलता बोलता एक प्यारा सा एक ऐसा देने के लिए हम ट्राई करें, बोलते एक पैकेज का जैसा. ऐसे सोचेंगे भाई एक ही भाई सैड सॉन्ग नहीं तो ये लव का सॉन्ग, ऐसा नहीं है. धमाका मचाने वाले 4 गाने, 4 अलग अलग है. क्या करना चाहेंगे सर? एक इसमें है यूनिक है, बोलते लव स्टोरी रहती है बट एक अच्छा मैसेज तो देंगे. मैसेज के साथ एक एंटरटेनमेंट और एक नया सा एक पॉइंट बोलते एक रहती ना एक छोटा सा लेके आने के लिए ट्राई कर रहे. आप पिक्चर देख के आ रहे हो जब कंप्लीट होने के बाद ना नाता रहती है रिलेशन सबको याद दिलाऊंगा ये मेरा 100% श्योर है. हक करके बाहर आएंगे माँ बाप सबको याद दिलाऊंगा. शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. शहर व जिल्ह्यात नवरात्र उत्सवाला उत्साह सुरुवात. कर्णपुरा यात्रेत विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंच्या हस्ते आरती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबादने केला 1,00,000 वृक्ष लागवड मोहिमेचा वर्ल्ड रेकॉर्ड. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.